नमस्कार, मी सचिन डेरे, आपण पाहत आहात आपला आवाज. बातमी आहे नारायणगाव येथून. नारायणगाव पासून जवळच असलेल्या 14 नंबर या ठिकाणी जुन्नरहून संगमनेरकडे कत्तलीसाठी नेत असलेल्या 6 गायींचा प्राण गोरक्षकांनी वाचवला आहे. स्थानिक गोरक्षकांना जुन्नरहून संगमनेरकडे 6 गायी कत्तलीसाठी नेत असल्याची खबर मिळाली होती आणि त्यानुसार या गोरक्षकांनी हा टेम्पो 14 नंबर या ठिकाणी पकडला. सदर गुन्ह्याची नोंद नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली असून सदर गुन्ह्याचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे. या घटनेमध्ये ज्या गोरक्षकांनी या गायी पकडल्या आहेत त्या गोरक्षकांशी बातचीत केली आहे आमचे नारायणगाव प्रतिनिधी शुभम भोर यांनी. पाहूयात. शंकर राजेंद्र स्वामी, अखिल भारत कृषी गोसेवा संघाचा सभासद आणि मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाची माझ्याकडे जबाबदारी. तर आज जुन्नर कसाई मोहल्ल्यातून एका पिकअप टेम्पोमध्ये 6 गायी भरून संगमनेर येथे कत्तलीसाठी जाणार होत्या. आम्ही 5:45 सुमारास 14 नंबर येथे गाडी पकडली नारायणगाव पोलीस स्टेशनच्या आधीच. तिथून गाडी पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो. तर पोलीस ड्रायव्हरला गाडीमध्ये काय आहे सर, जास्त ड्रायव्हरने आम्हाला त्यांचे जनावर गाडीमध्ये जनावर आहे. सगळी जनावरं आम्ही संगमनेरला कत्तलीसाठी घेऊन चाललो. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि सगळी जनावरं पुणे पांढरपूर ट्रस्ट गोसरिया गोशाळेमध्ये पाठवण्यात येत आहे. तर सदरचा जो प्रकार आहे, हा जो टेम्पो आहे, या टेम्पोवर पूर्वी 1 महिन्यापूर्वी पंचर पोलीस स्टेशन येथे जनावरांचे गोमास भरून मुंबई येथे घेऊन जात असताना गुन्हा दाखल आहे. आरटीओचं परमिट आहे, रद्द करण्यात यावं आणि आरटीओकडे सुद्धा मागणी करणार आहोत. जुन्नर कसाई मोहल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या चालू आहे. रोज कमीत कमी अंदाजे 150 ते 200 जनावरं गाई व बैल कापून मुंबई आणि पुणे येथे मास पाठवण्यात येते. सदरची माहिती आम्ही स्थानिक पोलिसांना वेळोवेळी देतो. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करते. आम्हाला पोलीस स्टेशनने उत्तम सहकार्य केलं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं. सदर गुन्हा दाखल झालाय का? होत्या दाखल करताय? दाखल करताय. आज सुमारे 6:45 दरम्यान आम्हाला टीप लागली होती की एक पिकअप जुन्नर कसाई खाण्यावरनं संगमनेरला कत्तल खाण्याला चालली म्हणून ती आम्ही 14 नंबर येते ब्रिजच्या खाली ती गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला कळवलं. कळवल्यानंतर आम्हाला तर पोलिसांनी पण चांगलं मार्गदर्शन दिलं, चांगलं आम्हाला रिस्पॉन्स दिला, सहकार्य केलं. त्यावर त्या गाडीवर गाडीमध्ये जनावरं होती, 6 जनावरं होती, 6 गाया आहेत. त्या 2 गाया खाली पडलेल्या होत्या, त्यांना जखम होते, जखम आहे. 4 गाया त्या 2 गायांच्यावर होत्या. सदर गाडी त्यानंतर पोलीस स्टेशनला आणली, गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर. सदर या जे गुन्हा करतात आहे त्यांवर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी हीच आमची विनंती.